कोरोना महामारीच्या संकटामुळे सध्या सर्वसामान्यांचे जीवन जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे सध्या परिस्थितीमध्ये घरफाळा, घरातील वीज बिल, पाणीपट्टी व भाजीपाला शेतकऱ्यांसाठी एकरी 25,000 मदत मिळावी अशा मागण्या कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या वतीने आज निप्पाणीचे तहसीलदारांना निवेदन देऊन करण्यात आले. संघटनेच्या या मागण्या तातडीने शासनाकडे पाठवण्याचे आश्वासन तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. कर्नाटक राज्य रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पवार यावेळी बोलताना म्हणाले की आम्ही दिलेल्या मागण्या जर येत्या 15 ऑगस्ट पर्यंत मान्य न केल्यास 15 ऑगस्ट नंतर तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनावर राहील. कर्नाटक राज्य रयत संघटनेचे चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष राजू पवार, निप्पाणी तालुका युवा अध्यक्ष सुखदेव मगदुम, कुर्लीचे अशोकराव माने, निप्पाणीचे नवनाथ चव्हाण, सुळगावचे संतोष कांबळे, भाऊसो कांबळे, रवींद्र कांबळे, चंद्रकांत पवार, यमगरणीचे जीवन कुंभार, रोहित कोरवी, बुदलमुखचे सूरज कडाकणे, संदीप पांगिरे, जैनवाडीचे संदीप जोके, रवींद्र कांबळे, चंद्रकांत पवार यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. शक्ती कांबळे, कौतुक मगदुम, महादेव शेळके, आपासो शेळके, आनंदा पवार, अजित नलवडे, संजय पवार, भगवान कांबळे, विश्वनाथ पवार, संजय कांबळे, दत्तात्रय कांबळे, अक्षय कांबळे इत्यादी उपस्थितीत होते. निवेदन याच्यासाठी केलेलं आहे की निप्पाणी मुख्यमंत्री साहेबांच्या नावाने निवेदन दिलेलं आहे. कॉपी टू एसी साहेब, कॉपी टू डीसी साहेब, कॉपी टू तहसीलदार साहेब, कॉपी टू पीएसआय साहेब, आणि त्यांनी आता आम्हाला सांगितलं आहे की ह्या तुमच्या मागण्या आहेत त्याही मुख्यमंत्री साहेबांच्यापर्यंत पोहोचवतो असं आश्वासन दिलेलं आहे. आणि ह्या मागण्या आमच्या असे आहेत की आता या कोरोनामुळे टोटल 5 महिने गेले, 5 महिने कोरोनामुळे पूर्ण आता आमच्या भागाची परिस्थिती अशी झालेली आहे. इव्हन लाईट बिल माफ झालं पाहिजे, घरचं आणि घरचा फाळा माफ झाला पाहिजे यासाठी आता आम्ही निवेदन दिलेलं आहे. ते निवेदन तहसीलदार साहेबांच्या मार्फत मुख्यमंत्री साहेबांना, एसी साहेबांना, डीसी साहेबांना पोहोचवतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ते लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य न केल्यास 15 ऑगस्टपर्यंत आम्ही त्यांना डेडलाईन दिलेली आहे. 15 तारखेपर्यंत ह्या आमच्या घरचे घर पाळे आणि लाईट बिल, पाणीपट्टी आणि घरचं जे लाईट बिल आहे ते माफ झालं पाहिजे. 15 तारखेपर्यंत जर न माफ झाल्यास तर आम्ही येथून पुढे तीव्र आंदोलन छेडू आणि त्या आंदोलनाची पूर्ण जबाबदारी प्रशासनावर असेल असं मी या ठिकाणी सांगतो.